नमस्कार मी वैशाली माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन तिला देत असतो या दिवशी औक्षण करण्याची परंपरा आहे औक्षणाच्या ताटामध्ये कोणते साहित्य घ्यायचे आहे दिवा कसा आहे किती वाती घ्यायची आहे तेलाची का तुपाची या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका औक्षण औक्षण म्हणजे दिवा लावून ओवाळणी निरंजनात कापसाच्या वाती व वा तेल लावून किंवा कापसाची फुलवात व वा तूप घालून ओवळणे यातील तेलवात ही सर्वसाधारणपणे औक्षणासाठी वापरल्या जातात आणि याला तेलवात म्हणतात आणि फुलवात जे आहे ते फुलवात तुपात बुडवलेली देवाचे औक्षण किंवा आरती करतानाच वापरायची असते देवासमोर प्रज्वलित केलेला दिवा धरतीवरील दिव्य आणि तेजस्वी स्वागताचे प्रतीक आहे थोडक्यात त्याच्या देवी तेजासमोर मानलेली शरणागती आहे दिवा लावणे औक्षण म्हणजे उत्तम क्षणाच्या आगमनाची तयारी करणे दिव्यातील अग्नितत्व वाईट नकारात्मक शक्ती नष्ट करतात औक्षण लहान बाळाचे युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे संत महात्मांचे वाढदिवस असणाऱ्याचे परीक्षेत यश प्राप्त केलेल्या के विद्यार्थ्यांचे आणि परदेशी जाणाऱ्यांचे करावे औक्षण करताना सुंदर पाट मांडून घ्यायचा आहे रांगोळी काढून घ्यायची आहे जागा सुंदर सुशोभित करून घ्यायची आहे आणि त्या पाटावरती औषण करणाऱ्याला बस बसवायचं आहे कपाळाला तिळक लावायचे आहे पुरुष असल्यास कुंकुवाणी आणि मुलगी असल्यास हळदी आणि कुंकू दोन्हीचा वापर करावा आहे तांदूळ लावायचे आहे कपाळावर सोने किंवा सुपारी स्पर्श करायचे आहे गोड पदार्थ खाऊ घालायचे आणि ओवाळायचे आहे बघा औषण करणार करण्यापूर्वी मंगल तिलक लावलेला चेहरा निरांजनाच्या प्रकाशात कसा उजळलेला आणि तेजस्वी वाटतो हे त्या निरंजनाचे ज्योतीचे तेजाचे आणि शक्तीचे आशीर्वादच आहे औक्षण करताना पूर्व आणि पश्चिम बसावे दक्षिणेकडे कर, तोंडकडून बसून आता तुम्हाला थोडक्यात ताटा का ताटा मी ताटामध्ये काय काय साहित्य त्याच्याबद्दल माहिती देते हे पहा आता ताटामध्ये तुम्ही बनवायचे आता काही गोड पदार्थ असं संपूर्ण ताट तुम्हाला छान पाटापुरती रांगोळी काढून तिथे बसवायचे आहे ज्याचे औक्षण करायचे त्याला समोर बसून असे तुम्हाला ताट सुंदर तयार करून घ्या शक्यतो देवघरापुढे देवघराच्या बाजूला बसूनच तुम्हाला हे शुभ कार्य करायचे आता हे पहा ताट असे सुंदर छान तुम्ही सर्व तयारी करून घ्या आता इथे ते हळदी आणि कुंकू हे दोन्ही गोष्टी मी तुमचा कुंका कसा करंडाचा असतो तो घ्या किंवा थोडेसे कुंकू घेऊन त्याला थोडं ओलं करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पुरुष मंडळीला ओला ओळायचा असेल आता राखी पौर्णिमाला भावाला वळायचं तर तुम्ही कुंकू घेतले तरी चालतील आता हे दोन दिवे आणि सोन्याची कोणतीही वस्तू अंगठी घ्या कानातले घ्या तुमच्याकडे कोणताही सोन्याचा दागिना असेल तो नक्की घ्या आणि ते मांडून तिथे तुम्हाला ताट तयार करायचं आहे आता दोन दिव्यांनी एक दिव्यांबद्दल सांगते की आपल्याला एक दिवाणी आणि दोन दिवाणी काही ठिकाणी दोन दिवाणी ओवाळायची पद्धत आहे आणि काही ठिकाणी एक दिव्याने तर तुम्ही तेल वात लावायची आणि समसंख्या आपण शक्यतो विषमसंख्या दिवे वगैरे लावतो पण इथे तुम्हाला समसंख्यामध्ये दोन वातीची एक वात करून तेलाची वात लावायची ओवळताना राखी घ्या आणि गोड पदार्थ तुम्ही काही मिष्ठान बनवलं असेल ते घ्या किंवा खडीसाखर घेऊन आता समोर बाद दिशा मी तुम्हाला सांगते आता ही जी दिशा आता मी बसले तर माझ्यासमोर पूर्व दिशा असा पाठ मांडून घ्या आणि सुंदर आता छापे पण मिळतात आजकाल तुम्हाला पटकन रांगोळी काढायची आहे तर तुम्ही छापेने सुद्धा रांगोळी काढू शकता असे ताट तुम्ही घ्या आता बसणारा जो व्यक्ती आहे तुमचा भाऊ जो औक्षण करणारा त्याचे तोंड पूर्वेकडे आणि तुमचे तोंड पश्चिमेकडे असे पूर्व आणि पश्चिमच तुम्हाला बसायचे आहे आता तुम्ही चुकून जर तुमचे तोंड उत्तरेकडे झाले तर ते बसणाऱ्याचे तोंड दक्षिणेकडे होईल म्हणून असे तुम्हाला व्यवस्थित बसायचे आहे आता याच्यानंतर आपण जे पदार्थ घेतलेले आहेत म्हणजे ज्या वस्तू आपण या तांबड्यामध्ये मांडलेल्या त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते तर ओवळताना तुम्ही लक्ष द्यायचे तुमच्या डावीकडून उजवीकडे म्हणजे तुमच्या लेफ्ट साईडवरून राईट साईडकडे तुम्हाला अशी तीन वेळा पाच वेळा ओवळणी करायची आहे आणि हे ह्याचा जो प्रकाश आहे हा त्याच्या तोंडावरती पडायला पाहिजे आता सुपारी सोने कापूस अक्षात हे जे आपण ठेवले त्यात थोडक्यात माहिती देते की सुपारी आपण का कपाळाला लावायची की त्या सुपारी सारखे कणखर त्याने व्हावे सोने तर सोने कपाळाला लावणे म्हणजे त्याचे आयुष्य सोन्यासारखे झळजळीत आणि निष्कलंक राहावे आणि आयुष्य ही सोन्यासारखे नश्वर व्हावे म्हणून आपण सोने लावायचे असतात कपाळाला आता कापसाची वात कापसाची वात लावण्यामागं शास्त्र असं आहे की आपण कापसाची वात तेलामध्ये बुडवून ते ठेवतो तर ती सतत तेवत राहते तर त्याच्या प्रकाश प्र प्रकाश पसरतो त्याचप्रमाणे तो ही आयुष्यभर प्रकाशमान राहावं म्हणून आपण कापसाची वात लावायची ते अक्षता तर अक्षता आपण अखंड अक्षता या दिवशी त्याच्या कपाळावर लावायची आहे औक्षण करणाऱ्याच्या अखंड अविनाशी अक्षताप्रमाणे त्याचे आयुष्यही अखंड आणि अवि अविनाशी व्हावे हो म्हणून आपण अक्षता लावायचे आहेत एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा की ओवाळ्याला बसवताना रुमाल किंवा टोपी घालूनच पाटावर बसवायची मुलगी असेल तर त्यांनी डोक्यावर ओढणी पदर जे काही आहे ते डोक्यावर असावे गंध लावताना लक्षात ठेवायचे की खालून वरच्या दिशेने तुम्हाला गंध लावायचा वरून खाली कधीही बोट आणू नका त्याचप्रकारे उत्तर त्याची प्रगती व्हावी खालून वर जावावं अशी आकाशाकडे झेप घेणं म्हणजे आयुष्य उंचावणे प्रकारे तुम्हाला खालून वरती असा गंध लावायचा आहे तर अशी ही राखी पौर्णिमेची जी पूजा आहे औक्षण मना ही तुम्ही अशी व्यवस्थित साजरा सा करा हा सण आणि व्हिडिओतली माहिती जर आवडली तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद